नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. आपण नाशिकमध्ये बघतोय की या ठिकाणी गंगापूर रोड परिसरातील सिरीन मिडोज या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जो आहे तो या ठिकाणी काही नागरिकांना दिसून आलेला आहे आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, पोलीस विभागाचे अधिकारी असतील, हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून वारंवार सूचना केली जाते आहे की कुठल्याही प्रकारे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. लहान मुलं आणि महिला यांनी खास करून गरजेशिवाय घराबाहेर पडू नये अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून केल्या जात आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. बिबट्याचा शोध घेण्याचं काम सध्या पोलिसांकडून आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे. मात्र बिबट्या नेमका कुठे आहे याबाबत शोध लागत नाही आहे आणि त्यामुळे जोपर्यंत हा बिबट्या पकडला जात नाही तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन आता पोलिसांसह वनविभागानं देखील केलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.